स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। सो आजचा व्हिडिओ हा माझा हेअर मेकओव्हरवर असणार आहे। तर येस, आज बऱ्याच दिवसांनी खरं तर माझ्या हेअर्सवर मी कुठला व्हिडिओ करते, तेव्हा मी स्वीडनला होते तेव्हा मी बरेचसे व्हिडिओ केलेले होते, बरेचसे हेअर मास्क वगैरे तुमच्याबरोबर शेअर केलेले होते आणि तुम्हाला ते सगळ्यांना खूप जास्त आवडले होते। त्याच्यावर मला कमेंट्स पण खूप छान छान आल्या होत्या, बऱ्याच जणांनी ते मास्क वापरले सुद्धा होते। सो आणि हेअर केअरचे व्हिडिओ किंवा हेअर रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला नेहमीच आवडत आलेले आहेत आणि आज खरं तर मी स्पेशल तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आली आहे। आणि हा व्हिडिओ मला माहिती आहे बऱ्याच दिवसांनी येतोय हेअर्सवरचा स्पेशली माझ्या। तर स्पेशली तुम्हाला आज माझे हेअर्स दिसत असतील, थोडा लुक चेंज झालेला आहे, मेकओव्हर झालेला आहे, वेवी केसांमधून छान स्ट्रेट सिल्की आणि शायनी झालेले आहेत। तर ते काय कशामुळे आणि मी कुठली अशी ट्रीटमेंट केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच। माझ्या या ट्रीटमेंटला खर्च किती आला किंवा माझ्या या ट्रीटमेंटला वेळ किती लागला, कुठल्या सलॉनमध्ये जाऊन मी ही ट्रीटमेंट केलेली आहे, त्याचबरोबर मी माझा बिफोर आणि आफ्टर असा लुक सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओमध्ये दिसेलच तो। आणि ट्रीटमेंट काय काय केलेली आहे, कशी कशी करतात, ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघत रहा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सो मी केलेली आहे केसांसाठी हेअर स्मूथनिंगची ट्रीटमेंट, परमनंट हेअर स्मूथनिंग। आणि याच्या आधीसुद्धा मी हेअर स्मूथनिंग केलेलं होतं पण त्याला बरेच वर्ष झाली, त्याच्यानंतर खरं तर मी काही केलेलं नव्हतं, कुठलीही ट्रीटमेंट सॅलॉनमध्ये जाऊन केलेली नव्हती। सो मी म्हटलं की चला आता ह्यावेळेस जरा सॅलॉनमध्ये जाऊन छान हेअर ट्रीटमेंट घेऊया आणि थोडासा लुक चेंज करूया नेहमीपेक्षा थोडासा वेगळा। आणि त्याच्यासाठी मग मी गेले आणि त्यांनी मला सजेस्ट केलं माझ्या केसांसाठी काय चांगलं वाटेल, तर त्यांनी बऱ्याचशा ट्रीटमेंट मला सजेस्ट केल्या खरं तर, पण मला पर्सनली हेअर स्मूथनिंग करायचंच होतं। परमनंट हेअर स्मूथनिंग जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तर आपले हेअर छान वॉश करतात आणि हे जी मी ट्रीटमेंट तुम्हाला आता इथे बसून सांगतेय ना, खरं तर सॅलॉनमध्ये मी थोडेफार क्लिप्स शूट केलेले आहेत जे ट्रीटमेंट त्यांनी माझ्या हेअर्सवर केले, ते साईडला लावेलच व्हिडिओमध्ये। कारण कसं होतं सॅलॉनमध्ये फार बोलायला जमत नाही, तिकडे म्युझिक वगैरे चालू असतं आणि कॉपीराईटचा इश्यू असतो। सो त्याच्यामुळे मग मी फक्त व्हिडिओ क्लिप्स काढले आणि नंतर मग मी म्हटले की चला आपण व्हॉइस ओव्हर एकतर देऊया किंवा मग असंच सगळं तुम्हाला छान बसून एक्सप्लेन करता येईल एकदम व्यवस्थित। सो सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी माझे हेअर छान वॉश केले, त्याच्यानंतर कंडिशनिंग केलं किंवा मास्क जे काय होतं सो त्यांनी छान वॉश केल्यानंतर, त्याच्यानंतर त्यांनी माझे केस फुल ड्राय केले ड्रायरनी आणि ड्राय झाल्यानंतर निंगची जी क्रीम असते ती अप्लाय केली, एकदम व्यवस्थित अप्लाय करून ती एक 15 ते 20 मिनिटं तशीच ठेवली, कारण माझ्या केसांवर लवकर ते इफेक्ट होत होता त्याच्यामुळे त्यांनी लवकर काढली असं त्यांनी मला सांगितलं। कारण ते म्हणतात की अगदी तास तास दोन दोन तास वगैरे तशा क्रीम्स ठेवाव्या लागतात तरी पण त्याचा इफेक्ट लवकर येत नाही, पण माझ्या केसांवर छान लवकर रिझल्ट जाणवला। एकूण ह्या अख्ख्या ट्रीटमेंटमध्ये माझा 3 वेळा हेअर वॉश झालेला आहे, सगळ्यात पहिल्यांदा, त्याच्यानंतर ड्राय केले हेअर्स, त्याच्यानंतर क्रीम लावली स्मूथनिंगची जी क्रीम होती ती, त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटं ठेवून ती पुन्हा एकदा रिमूव्ह करण्यासाठी परत एकदा हेअर वॉश केला। हेअर वॉश केल्यानंतर आणि येस, ही जी ट्रीटमेंट आहे हेअर स्मूथनिंगची ही लॉरियलची ट्रीटमेंट घेतलेली होती मी। सो याच्या आधीच्या ज्या ट्रीटमेंट केल्या होत्या ती मी वेल्ला वगैरेच्या ह्या कंपनीच्या केल्या होत्या, पण ह्यावेळेस मी लॉरियलची हेअर ट्रीटमेंट घेतली। त्याच्यानंतर जे स्ट्रेटनर असतं सो स्ट्रेटनरनी एकदम छान स्ट्रेट केले, अगदी छोटे छोटे पोर्शन घेऊन त्यांनी एकदम व्यवस्थित असे स्ट्रेट केले। स्ट्रेट केल्यानंतर सुद्धा त्याने केसांवर छान अशी क्रीम अप्लाय केली जेणेकरून माझे केस छान मॉइश्चराइज नरिश्ड होतील अशी क्रीम अप्लाय केली। आणि त्याच्यानंतर मग अजून ती क्रीम 10 ते 15 मिनिटं ठेवून मग परत तिसरा हेअर वॉश घेतला, लास्ट हेअर वॉश, आणि लास्ट हेअर वॉश घेऊन मग फक्त ड्रायरनी केस छान सेट केले आणि ते सेट झालेले केस तुम्हाला आत्ता असे दिसत असतील। सो येस, असे सगळी ट्रीटमेंट त्यांनी माझ्या केसांवर केली आणि फायनल रिझल्ट जो आहे हा तुमच्या समोर आहे, जो मला खूप आवडला आणि मी खूप जास्त खुश आहे।
जर तुम्हाला सुद्धा हेअर स्मूथनिंगची ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. आणि ऑफकोर्स तुम्ही तुमच्या ब्युटिशियन किंवा जे कोणी तुमचं हेअर स्मूथिंगची ट्रीटमेंट करणार असेल त्यांना विचारा. तुमचा केसांचा टेक्स्चर आणि तुमच्या केसांचा जो पोत असतो किंवा आपण म्हणू शकतो काय कंडिशन आहे त्याच्यावर डिपेंड असतं. प्रत्येकाचे केस वेगवेगळे असतात, प्रत्येकाचं टेक्स्चर वेगवेगळं असतं, पॅटर्न वेगवेगळा असतो. सो त्याच्यानुसार ते आपल्याला सजेस्ट करतात. आणि मला हेअर स्मूथनिंगचा जो रिझल्ट आहे तो खरंच खूप छान आहे. सो तुम्ही बघू शकता. आणि प्लस असं तर तुम्हाला बॅक साईडनी पण मी दाखवते जो मी सॅलॉनमध्ये शूट केलेला होता. मी जी हे हेअर स्मूथनिंगची ट्रीटमेंट आहे ही ॲपल सलॉनमध्ये केलेली आहे. आंबेगावमध्ये आहे, आंबेगावचं ॲपल सलून, तिथे मी केलेला आहे. सो रिझल्ट तर खरंच बेस्ट आहे. कॉस्टबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्हाला प्राईस सांगितली जाते. म्हणजे तुमच्या शोल्डर लेंथ असतील किंवा वेस्ट लेंथपर्यंत असेल तर ते तसं तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगतीलच. माझ्या केसांना जर खर्च, माझ्या केसांचा जर खर्च विचारायचा झाला तर मला माझ्या लेंथनुसार 7500 एवढा खर्च आलेला आहे. पण जर रिझल्ट तुम्ही बघितला तर रिझल्टनुसार हा खर्च म्हणजे वर्थ आहे. हे हा ही जी कॉस्ट आहे ना ती वर्थ आहे. सो येस, असा होता आजचा व्हिडिओ. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.